नमस्कार। आज दिनांक 9/12/2021 वार गुरुवार। केडी चौधरी उद्योग समूह पुणे आणि इंदापूर मधून सर्वोच्च शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी आपल्याला बाजार स्थितीबद्दल हे सांगेल की आजही बाजार भाव टिकून राहिले। गुरुवार आज पहिला असल्यामुळे, मार्गशीर्ष महिन्यातला आज गुरुवार पहिलाच असल्यामुळे बऱ्याच लोकांना माल मिळाला आहे, त्यामुळे आज त्यांची खरेदी चांगल्या प्रकारची केली आहे। दोन चार दिवस खरेदी नक्कीच होती, परंतु आज पहिलाच गुरुवार असल्यामुळे ज्या बऱ्याचशा ग्राहकांना जे माल मिळाले नाहीत, किरकोळ ग्राहकांना माल मिळाला नाही, अशा लोकांच्या आज खरेदी बाजारात झालेल्या आहेत। त्यामुळे आज मीडियम मालाही चांगला डिमांड राहिला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच त्याचे 2 रुपये जास्तीचे मिळालेले आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो, सध्या गुरुवारचा सण असल्यामुळे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात जे गुरुवार असतात, जे उपवास असतात, त्या उपवासासाठी सगळ्याच फळांची मागणी असते, डिमांड असते, त्यात डाळिंबही असतात आणि इतर फळांची डिमांड असते। परंतु मी एवढं सांगू इच्छितो की सध्या थंडीचेही दिवस थोडेसे चालू झालेले आहेत, वातावरण कमी जास्त होतंय, कधी पाऊस, कधी ऊन, कधी थंडी, या तिन्ही वातावरणामुळे माल फुटायला लागले। थोडं थंडीचे दिवस असले की माल थोडेसे तळकतात। आज आपण पाहिलं असेल की बागेमध्ये ज्या मालाला काहीतरी पाणी कमी पडलेलं आहे असे माल तळकायला लागले, ज्या मालाला पाणी जास्त झाले असेही माल तळकायला लागले, त्यामुळे त्याचं तळकायचं प्रमाण जे आहे ते वाढायला लागले। त्यामुळे जे माल थोडेसे उकललेले असतील असे माल जास्त पुढे जाऊन तळकण्यापेक्षा किंवा उकलण्यापेक्षा असे माल नक्कीच आपले तोडून त्याचे पैसे बाजारपेठेमध्ये आणून नक्कीच केले पाहिजेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की आता सध्या चांगल्या मालाचं प्रमाण सुद्धा आज पाहिलं असेल आपण, 100-105 रुपयापर्यंत आज त्याची गुळी विक्री आज पाहायला मिळाली। जे 100-125 ग्रॅमचे माल होते, 100 रुपये 105 रुपये किलोपर्यंत आज आपल्याला पाहायला मिळाले। वरती साधारणतः 450-550 ग्रॅमचे माल होते, एकदम टॉपचे माल होते, ते 270 रुपये किलोपर्यंत आज विक्री आपल्याला पाहायला मिळाली। बाकीचे जनरली जे चांगले माल आहेत, साधारणतः 60-70 रुपये किलोपासून 100-125 रुपयापर्यंत आज आपल्याला पाहायला मिळाले। मी आपल्याला सांगू इच्छितो की सध्या गुजरात राजस्थानचा सीझन आहे। मी दररोज आवर्जून का उल्लेख करतोय की तिथल्या मालाचा इफेक्ट अजून तरी आपल्याला झालेला नाहीये। 30 तारखेनंतर त्याचा इफेक्ट जाणवायला लागला होता, परंतु थोडस वातावरण खालीवरती झालं होतं, म्हणजे पाऊस, ऊन, थंडी, यामुळे 2-3 दिवस रेट नक्कीच कमी आधी झाले होते, परंतु आता रेट नक्कीच चांगले आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो की सध्या गुरुवारचा सण असल्यामुळे मी कालच सांगितलं होतं की आज थोडेसे मीडियम मालाला डिमांड 5-10 रुपये कमी अधिक राहील, परंतु आज रेट नक्कीच टिकून राहील, कारण थोडस आवकही मार्केटमध्ये कमी होती, परंतु आपल्याकडे आवक होती, त्यामुळे ग्राहकांना बाजारपेठेमध्ये माल नव्हता, आपल्याकडनं जास्त खरेदी त्यांनी केली। मी आपल्याला सांगतो की साधारणतः गुरुवारचे सण असल्यामुळे रविवारची विक्री, सोमवारची विक्री, बुधवारची विक्री, हे 3 दिवस मीडियम मालाला नक्कीच रेट चांगले राहतील, कारण का ते जे माल आहेत हे महाराष्ट्रातच जातात किंवा इतर ठिकाणी जातात ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये, कारण ते माल परराज्यात न जाता हे माल याच ठिकाणी या पुणे महाराष्ट्रामध्ये विक्री होत आहेत, कारण का तिथं सध्या सण असल्यामुळे, गुरुवारचा सण असल्यामुळे, लेडीजचा सण असतो, तो त्या सणाला नक्कीच सगळीच फळं लागत असतात, त्यामुळे आपण नक्कीच त्या मालाचे पैसे करून घेणे आम्ही युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना, जे पुण्यामध्ये घडामोडी होतात त्या नक्कीच आम्ही युट्यूबवरती अपलोड करून आपण नक्कीच त्या चॅनलवरती पाहत असता। जर कोणी चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्कीच केडी चौधरी पुणे हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच व्हिडिओमध्ये पण सांगत असतो की कोणता माल कसा आहे, खरडा असेल, बदला असेल, किंवा हलका असेल, किंवा चांगला असेल, किंवा एक्सपोर्ट क्वालिटी असेल, मी क्लिक मध्ये दाखवत असतो, कारण कुठला माल कसा तोडला पाहिजे, जसं चिंगडी असेल, बारीक असेल, तर सोमवार या उपसाला नक्कीच चालत असते, परंतु ते माल कधी तोडायचे असतात हे नक्कीच आपल्याला सांगत असतो। मी आपल्याला इतर फळांच्या बाबतीत सांगायचं झालं तर इतर फळांची विक्री सुद्धा आपल्याकडे होत असते। गाळा नंबर 892 केडी चौधरी, गाळा नंबर 892 या दुकानावरती नक्कीच आपण सर्वच इतर फळं जी आहेत, जे शेतकरी बांधवांना उपलब्ध असतात, अशा फळांची नक्कीच विक्री आम्ही त्या पद्धतीने निलावाच्या पद्धतीने, जशी डाळिंबाची निलावाची पद्धत आहे तशीच पद्धत आपण त्या ठिकाणी विक्री आपण करत असतो, त्यामुळे पारदर्शक जी पद्धत आपण डाळिंबात ठेवली आहे तेच पारदर्शक पद्धत आपण नक्कीच फ्रूटमध्ये ठेवली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, आता सध्या गोल्डन सीताफळांची मागणी जास्त वाढलेली आहे आणि तिथं इतर फळांची सुद्धा मागणी का वाढलेली आहे, इतर फळांची सुद्धा मागणी आहे, मार्गशीर्ष महिना असल्यामुळे त्या फळांनाही चांगली डिमांड आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, खरबूज 5 रुपये किलोपासून 25 रुपये किलोपर्यंत विक्री पाहायला मिळाली, कलिंगड सुद्धा 5 रुपये किलोपासून 24 रुपये किलोपर्यंत आज विक्री झालेली आहे, 5 रुपये किलोपासून 35 रुपये, पेरूला मीडियम साईजचे जे माल आहेत त्याला सध्या जास्त डिमांड आहे, पेरू त्यालाही जास्त मागणी आहे, कारण उपवासाचे दिवस आहेत, त्यामुळे वाट्याला वगैरे माल लागत असतात। पपई असेल 3 रुपये किलोपर्यंत, 10-15 रुपये किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली, कलिंगड, पपई आणि साधारणतः काळी द्राक्षाची थोडीशी डिमांड आज थोडीशी कमी अधिक पाहायला मिळाली, कारण हलकी द्राक्ष होती, चांगल्या डाळाला 30-100 रुपये रेट आहेत, बाकीचे मध्यम क्वालिटीचे माल आहेत 25-50-60 रुपये विक्री होत आहेत। गोल्डन सीताफळाचे रेट साधारणतः 5 रुपये किलोपासून 30-35 रुपये काळा माल करतोय विक्री होतोय, काळा माल विक्री होतोय,
त्याच्यानंतर 25-30 रुपये किलो पासून समजा 60-65 रुपये किलो चांगला माल विक्री होते. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असेल 60 रुपये किलो पासून 100-125-130 रुपये किलो पर्यंत विक्री आपल्याला पाहिजे मालिक, कारण त्याची मागणी जास्त वाढलेली आहे. थंडीच्या दिवसामध्ये त्याला थोडीशी डिमांड राहते, कारण का आधीच्या दिवाळीच्या अगोदरच्या मालाला थोडीशी आळीचं प्रमाण जास्त राहतं. परंतु जे स्प्रे जास्त वेळेवर ज्यांनी घेतले अशा शेतकऱ्यांचे नक्कीच जास्तीचे पैसे त्यांना मिळत असतात. डाळिंबाचे शेतकरी आहेत जे ज्यांनी गोल्ड चित्रपटाची लागवड केली आहे, अशा शेतकऱ्यांना नक्कीच आपण डाळिंबाची विक्री कशी करतो जी विक्री करतो त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस गोल्ड चित्रपटाची विक्री करतो त्यावेळेस शेतकरी बांधवांना एक विश्वासार्थ निर्माण झालेली असते. त्यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच आता सध्या जास्त रेट आहे, त्यामुळे वेळोवेळी आमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ज्यावेळेस माल काढताय तसे नक्कीच त्याचे पैसे करून घ्यावे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मोसंबी आणि संत्रा रेट टिकून आहेत, आवकही चांगली आहे. 5-10 रुपये किलो पासून 40-45 रुपये किलो पर्यंत त्याची विक्री झाली आहे. चमेली बोर 5 रुपये किलो पासून 10-15-18 रुपये किलो पर्यंत त्याची विक्री पाहिजे मिळाली. चेकनट बोर 20 रुपये किलो पासून 27 रुपये किलो पर्यंत विक्री पाहायला मिळाली. निलावपतीने विक्री होत असते, त्यामुळे शेतकरी बांधवांनी वजनात आणि भावामध्ये नक्कीच आपल्याला पारदर्शकता या ठिकाणी नमूद जाणून देते. एप्पल बोरला थोडीशी डिमांड कमी आहे, 5 रुपये किलो पासून 10-12 रुपये किलो पर्यंत, परंतु आता मध्यंतरी 10 रुपये रेट 2-3 रुपये किलो रेट आपल्याला वाढली पाहायला मिळाले. मी आपल्याला सांगू इच्छितो इतर पालेभाज्यांच्या बाबतीत आपण सांगितलं तर पालेभाज्यांच्या बाबतीत सध्या टोमॅटोला जास्त प्रकारची मागणी आहे, जास्तीत जास्त टोमॅटोला विक्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस रेट देत असतो पालेभाज्यांनी ते तपासा, त्या ठिकाणी जो संपर्क नंबर दिला त्या ठिकाणी संपर्क साधा. सध्या टोमॅटोला जास्त डिमांड आज आपल्याला पाहायला मिळाली, टोमॅटोला किंवा इतर पालेभाज्यांना. टोमॅटो कुणाकडे असतील पाहिजे तेवढं टोमॅटो घेऊन ग्राहकांची मागणी जास्त आहे. शेतकरी बांधवांचे नक्कीच सत्ता चांगले दिवस आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की इंदापूरला ज्या ठिकाणी शेतकरी जे असतील, इंदापूर तालुक्यातील शेतकरी, पुण्याकडे ज्यांना यायचं असेल त्यांनी नक्कीच या. परंतु जर माल थोडा असेल तर त्यांना येणं शक्य नाहीये, भाड्याचं जास्त अडचण येते, भाडं जास्त आहे, 20 कॅरेट निघतात, गाडी नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्कीच इंदापूर मार्केटचा फायदा करून घ्या. इंदापूर मार्केटलाही त्या ठिकाणी आपली अडत आहे, त्या ठिकाणी नक्कीच सकाळी 8:30 लिलाव त्या ठिकाणी होत असतो. मी आपल्याला सांगू इच्छितो अशा शेतकऱ्यांना की ज्याचे माल 10 कॅरेट 15 कॅरेट 20 कॅरेट ते पुण्याकडे येऊ शकत नाही, त्यांनी आवर्जून इंदापूर मार्केटचा फायदा घ्या. इंदापूर मार्केटला रोज निलाव आहेत, रविवारची विक्री फक्त बंद असते. परंतु सर्व शेतकरी बांधवांनी पुण्याला यायचं म्हणलं तर त्यांना त्या ठिकाणी सेपरेट गाडी करावी लागते, किंवा 2-4 शेतकरी असतील तर त्यांनी मिळून नक्की झालं पाहिजे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे माल थोडाच आहे ते येऊ शकत नाही, त्यांनी नक्कीच इंदापूर मार्केटचा लाभ घ्या. अ दर्जा, ब दर्जा आणि क दर्जा जे पुण्यामध्ये विक्री होत आहेत तेच रेट इंदापूरमध्ये होत आहेत. मी सर्व शेतकरी बांधवांना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर कुणाकडे चांगला माल असेल जो इंदापूर मार्केटमध्ये विक्री होणार किंवा टॉप माल असेल तो पुण्याकडेच त्याचे पैसे होतील, 100% पुण्याकडे पैसे होत असतात. शेतकरी बांधवांना आम्ही सर्व इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध असेल जास्त दिवस थांबू नका. गुजरातच्या मालाने आता सध्या जोर पकडला आहे, मिडियम मालाची रेट आहे, मिडियम मालाची जास्त डिमांड त्या ठिकाणी आहे. त्यामुळे एका राशीला आपल्याला डिमांड झाले कमी झालेली आहे, परंतु आता रेट टिकून आहेत. परंतु काही दिवसात म्हणजे 15-20 दिवसामध्ये राजस्थानही चालू होत असतं, महाराष्ट्रामध्ये कुठल्याच इतर मार्केटला माल नाही आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, हे माल लोकलला जात आहेत, विक्री होत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी नक्कीच त्याचे पैसे करून घेणे. मी एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. धन्यवाद.